आघाडीच्या जोडी जात असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर दातिलकर देवा आणि मयूर ही सलामीची जोडी जात असताना मैदानाच्या आतमध्ये फडके पडा या टीमची। चार षटकांचा सामना असेल, एक षटक पॉवर सर्कलचा असणार आहे। दोन क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, तर मेन पंच नवनाथजी साळुंके, स्क्वेअर लेगचे पंच सोमनाथजी गायकर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आघाडीची जोडी गेली मैदानाच्या आतमध्ये, देवा आणि मयूर पॉवर सर्कलचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती। गोलंदाज निकेतन उत्तर शिव या संघाचा स्ट्रायकर बॉलर। चार फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील या सामन्यामध्ये। पिवनचं षटक लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला। तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला होईल सुरुवात। पिवनचा पहिला षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती। निकेतन स्ट्राइक इन वरती, फलंदाज असेल देवा। पहिला चेंडू निकेतन ओवर द विकेट, हा चेंडू इथून मात्र ड्राइव्ह करण्यात आलाय ऑफसाइडला। इथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हते, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार। इथून मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत करतोय गोलंदाज निकेतनच। चार धावा मिळत आहेत देवाला, धावा संख्या दहा फलकावरती। फटकेवाडा संघाचे चार धावा, चांगला फटका बघितला, चेंडूला ड्राईव्ह करण्यात आला ऑफ साईडला, ऑफ ड्राईव्हचा अप्रतिम फटका। बाईकचा आरसा फिरवायचा, देवाच्या बॅट मधून येतो चौकार। पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जात असताना लेफ्ट आर्म गोलंदाज, हा चेंडू मोठा फटका येतोय देवाच्या बॅट मधून, चेंडूला फेकून देतोय। इथून मात्र लॉंग ऑफ ला सुंदर जेल कॅरी केला गेला। रितेश होते फलंदाज बाद डीजे। फलंदाज निकेतन, नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये चेतन। धावसंख्या दहा फलकावरती, चार आकड्यावरती पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार खेचला, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज निकेतनने। नवीन फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळेल चेतन, हा चेंडू अर्ध विकेटने गोलंदाजी करतोय। ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क होत नाहीये, डोरबॉलची समाप्ती। स्लोअर पद्धतीचा चेंडू इथून मात्र फेकण्यात आला गोलंदाज निकेतनच्या माध्यमातून डोरबॉल। हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने इथून मात्र इनफील्ड मध्ये जेल पकडण्याचा प्रयत्न मिडॉनला केला होता, मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पलीकडे, येतोय चौकार।
संख्या धाव फलका वरती चार ने वेगा ने पुढे सरकेल आठ धावा धाव फलका वरती। इथून मात्र यॉकलाइन चा चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ति पाहायला मिलते। इथून मात्र कम बैक करतोय गोलंदार, मागच्या चेंडू वरती जरूर चौकार खेचला होता फलंदाज होते चेतन होते। आठ धावा धाव फलका वरती हा चेंडू मोठा फटका येतोय लॉन्ग ऑनला मिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नवनाथ सालुंकेंचा इशारा येतोय बिगेट षटकार। पहिले षटकाचा खेळ होते संपन्न, पहिले षटकाच्या समाप्तीनंतर फडकेपाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 14 धावा धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये। चांगली सुरुवात करत असताना चार षटकांचा सामना आहे, चार षटकांमध्ये 45 ते 50 धावा उभारल्या तर एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळेल। फाईट करू शकेल फडकेपाडा संघ उत्तर शिव विपक्ष फडकेवाडा या दोन टीम मध्ये सुरू असलेली लढत दुसऱ्या सत्रामधील पहिली। नवीन गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकामध्ये, सुरेशजी गायकर यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। सुरेशजी गायकर जे वाकलनचे त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। इथून मात्र उजव्या हाताचा गोलंदाज, इथून मात्र सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्यात आला इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली आहे एकने टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा। रितेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये, मयूर आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत फडकेवाडा संघाच्या माध्यमातून। पाच क्षेत्ररक्षक इनफील्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत, पॉवर सर्कलचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय। हा चेंडू इथून मात्र ऑन ड्राईव्ह करतायत मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती वेगाने, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केले गेल्यात। गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली। दोन्ही टीमचे टोटल पुढे सरकेल धावसंख्या धाव फलकावरती 7 या आकड्यावरती 17 या आकड्यावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळते धावसंख्या। सुरेशजी गायकर साहेबांचा शुभागमन होतोय, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय मोस्ट वेलकम। हा चेंडू अतिशय सुंदर फटका येतोय फलंदाज होते चेतन, चेतनच्या बॅट मधून येतोय चौकार। चेतनच्या बॅट मधून दर्जेदार चौकार बघितला, चार ने टीमची टोटल पुढे सरकली धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा। इथून मात्र सुंदर फटका रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार। बॅक टू बॅक दोन चौकार येत असताना फलंदाज चेतनच्या बॅटमधून, चेतन इथून आक्रमक पवित्र्याने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करत असताना दर्जेदार चौकार बघितले फलंदाज केतनच्या बॅटमधून। हा चेंडू इथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय, तोपर्यंत एक धावेचा अवधी होता एकने टीमचे टोटल पुढे सरकेल 26 धावा धाव फलकावरती। चेतन आणि मयूर चांगली फटकेबाजी करत असताना फटकेबाडा टीमकडनं प्रथम फलंदाजी करतायत, नाणेफेकेचा कॉल जिंकत असताना वेगळा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला। गोलंदाज सज्ज होतोय रितेश, हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात येतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, फंबल पाहायला मिळाला तोपर्यंत एकच धाव असेल या चेंडूवरती, कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केले नाहीये
तोपर्यंत एकने टीमची टोटल पुढे सरकेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर दाबसंख्या दाब फलकावरती फटकेवाडा संघाचे 27 धावांचे सोमनाथ शिवदास आणि गुरुनाथ यांचे वडील आहेत सुरेशजी गायकर त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान या मॅच नंतर केला जाईल. देवेश येतोय. देवेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइकर वरती मयूर दातीलकर एक हार्ड हिटर फलंदाज इथून मात्र चेंडू फेकून देतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चांगला जेल त्यांच्या माध्यमातून कॅरी केला गेलाय. फलंदाज होतील बाद मयूर दातीलकर बॅक टू द पॅवेलियन डिझे. दोन्ही टीमचे टोटल पुढे सरकेल धावसंख्या दाब फलकावरती 29 धावा. तिसरे षटक सुरू आहे दिव्येचं. इथून मात्र चार षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शी 11 एफसीसी उत्तर्ष बी विपक्ष फडके पाडा या दोन टीम मध्ये दिव्येश सज्ज होतोय. ओवर द विकेट हा चेंडू ऑन ड्राईव्ह. इथून मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एकच धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली गेली. एकने टीमची टोटल परिसर केला धावसंख्या दाब फलकावरती 30 धावा. तिसरे षटक सुरू आहे 30 धावा दाब फलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक पॉइंटला. हा चेंडू मोठा फटका येतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला फ्लाय करतोय. बिग हिट षटकार. षटकार येतो फलंदाज स्ट्रायकर वरती पाहायला मिळत आहेत. चेतन चेतनच्या बॅट मधून षटकार बघितला. धावसंख्या वेगाने पुढे सरकली. 36 धावा दाब फलकावरती. चांगली फटकेबाजी करत असताना प्रथम फलंदाजी करतो फटकेवाडा हा संघ. इथून मात्र कुठेतरी रोखावं लागेल तो म्हणजेच चेतन आणि तेजसला. चांगली फटकेबाजी करणं. इथून मात्र फटकेवाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. इथून मात्र ट्रॅक चेंज केला गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. फंबल पाहायला मिळाला. तोपर्यंत चित्त्याच्या वेगाने दोन धावा कम्प्लीट केले गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न
आणि तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. देते तीन षटकांचा खेळ होतो समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर फडकेपाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती 44 धावा डिझे. मिलते प्रथम फलंदाजी करत असताना फडकेबाडा या संघाची स्ट्राइकिंग वरती फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे चेतन. शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज. जीवन येतोय चौथ्या षटकामध्ये. स्लोगरचा षटक ज्याला हाणामारीचा षटक म्हटलं जातो तो षटक घेऊन येतोय जीवन. स्ट्राइकिंग वरती चेतन असतील. पहिला चेंडू अर्ध विकेट. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. इथून मात्र दोन धावा वेगाने कंप्लीट केले गेले आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 46 धावा धाव फलकावरती. जीवन हा चेंडू बॅटची कडा. इथून मात्र सोमनाथ गायकर यांचा इशारा येतोय फलंदाज होईल बाद डीजे. एक 46 धावा चार गडी बाद झाले आहेत फडकेबाडा या संघाचे. जीवन आलंय चौथ्या षटकामध्ये. चांगलं कमबॅक जीवनचा पाहायला मिळालं. जीवनने चेंडू फेकले दोन आणि धावा खर्च केले दोन. एक गडी सुद्धा त्याने बाद केलाय. चांगलं कमबॅक करत असताना शेवटच्या स्लोगरच्या षटकामध्ये लेफ्ट आर्म फलंदाज धीरज. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार.
गोलंदाज जातोय मैदानाच्या आत मध्ये जितू इन नेट नंबर 8 अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत. जीवन चौधरी अतिशय सुंदर कमबॅक करत असताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनने चेंडू फेकले, 4 आणि धावा खर्च केलेत, 6 दोन गडी सुद्धा त्याने बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना स्लोवरच्या षटकामध्ये कुठेतरी नक्कीच कमबॅक केला जातोय. जीवनच्या माध्यमातून बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे जीवनकडे. सातत्याने दर्शिलेवन FCC उत्तर शिव या संघामधून खेळत असताना चांगलं प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळतोय. इथून मात्र यष्टी रक्षक बीट शॉट, फाईन लेग बीट शॉट, थर्ड मॅन बीट, चेंडू जाईल लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या पलीकडे, चौकार. हा चेंडू इथून मात्र ओनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला. एक धाव मिळाली या चेंडूवरती. 4 षटकांचा खेळ होते, संपूर्ण 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना फडकेबाडा संघाने बनवल्या धावा. 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केले दर्शिलेवन FCC उत्तर शुभी या संघापुढे. चांगली फटकेबाजी बघितली गेली तर चेतनने अप्रतिम फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. आदेश असतील, आदेशच्या बॅटमधून एक षटकार बघितला. 12 चेंडू आणि 31 धावांची दर्जेदार फलंदाजी त्याच्या बॅटमधून बघितली. धावांचं टार्गेट सेट केलंय दर्शिलेवन FCC उत्तर शिबी या संघापुढे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया सगावचा एक अप्रतिम आवाज. अशा दिवसामध्ये सातत्याने चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून बघितले, त्यांना विनंती करतोय दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. दर्शी इलेवन इलेवन फायटर्स संघाला जिंकण्यासाठी पण बोलले तर 56 धावांची गरज आहे. चला लगेच दर्शी इलेवन इलेवन फायटर्स संघ आपण लगेच उतरायचा मैदान. 56 धावांची गरज आहे. साई देखील येत आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता, देवेश आणि जीवन. देवेश आणि जीवन ही जोडी. देवेश आणि जीवन ही जोडी जितू गोलंदाजी मार्कवर 14 सरसाने धावा करायच्या आहेत. इथून जो संघ जिंकेल तो आपण बोलले तर नावाली संघाबरोबर फाईट बॅक करेल. नुनाथ साळुंके देखील पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता.
गुलाम भोईर यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत। 2023 मध्ये पुन्हा एकदा आपण उत्तर नवनाथ समालोचनेच्या माध्यमातून आपल्याला दिसतील व्यासपीठावर। खेळ थोडस थांबलाय मला वाटतं, चेंडूची काहीतरी चाचण केली जाते। तर ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य ते पुढील प्रमाणे सुभाष भोईर, तलोजा मचकूर, पांडुरंग गायकर, हेमंत भोईर, अचल गोणे, प्रवीण जाधव, महेंद्र भोईर, विनोद भोईर, अविनाश म्हात्रे, रमाकांत मडवी, नरेश जाधव, विकास मडवी, राजेश भाऊ पाटील आणि पिंटू गायकर यांना सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ। महेंद्र भोईरच्या माध्यमातून एक बॉल एक बॉक्स बॉल आणि आपण बघितलं प्रवीण जाधवच्या माध्यमातून तीन बॉ आपण बघितलं तर बॉक्स बॉल दिलेत आम्हाला, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ। आणि पिंटू गायकर यांच्या माध्यमातून आम्हाला वायफायची सेवा नेट्स आपण बघितलं तर गोलंदाजी मार्ग जितो स्ट्रायकरला आपण पाहू शकता, या वेळेला दिवेशला आपण पाहू शकता। पहिला चेंडू चांगला होता, खोदून काढला या वेळेला कार्पेटच्या चेंडू चालला मिड विकेटला आणि 50 शतकाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आशीष आहे। यंगस्टर भरपूर आले त्या संघामध्ये, खातं उघडलं जातं दिवेचं। आणि आपण तर दर्श इलेवन फायटर संघाचं कारण 56 गरज आहे जीवनला, इथून चांगली मोठी इनिंग खेळावी लागणार आहे, आता ती ताकद क्षमता गुणवत्ता ती दाखवावी लागणार आहे। जितू पाटील चांगला चेंडू फटका या वेळेला बॅटर मारबंद काढला चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे आहे मिड विकेटला, थांबले थोडेसे जितू आपण मिळत तर या वेळेला जीवन आणि दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत। धावसंख्या 10 फरकात आपण पाहू शकता यावेळेला तीन, दर्श इलेवन फायटर संघ आपण इथं चेसिंग करतो या वेळेला 56 धावा 14 सरसंख धावा करा जितू। मिडॉन लाईक क्षेत्रशन मिड विकेट लाईक क्षेत्रशन आ चेंडू या वेळेला आपण इथं ऑन साईडला वळवायचं तर चेंडू पंच वाईड चिकून करतायत, गुड डिसिजन। क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमायचा, ज्याने क्रिकेट खेळला आहे ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे त्याच व्यक्तीला तुम्ही पंच नियुक्ती करू शकता। नवनाथ साळुंखे एक चांगले क्रिकेटर आहेत, राजकारणामध्ये देखील त्याला त्यांचा चांगला हातखंड राहिला होता। जितू तू जीवन आ चेंडू या वेळेला लाईन पाहावी लागणार आहे, पंच पुन्हा एकदा दंडित करतायत वाईटच्या स्वरूपात, एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या 10 फरक आपण पाहू शकता या वेळेला 5। गोलंदाजी मार्क जितू ऑन साईडला क्षेत्रशन शॉर्ट फाईल लेग शॉर्ट लेग लेग क्षेत्रशन मिड विकेटला क्षेत्रशन पाहू शकता, लॉंग ऑन लेग क्षेत्रशन पाहू शकता। फुल टॉस होता ऑन साईडला वळवला चेंडू, चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधला क्षेत्रशक येतोय पण त्या आधी चेंडू सीमा पार चौकार। सिंग करतो या वेळेला आपण पाहू शकता 56 धावा। जितू तू जीवन फटका या वेळेला खूप चांगला आहे, टक्सांड आउट आवाज आला आणि जणू काही चेंडूवरती मोहर लागली ती षटकाराची, धावा झाला 10 फलकाती आपण पाहू शकता या वेळेला 15।
ओरपी चेंडू मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार केला. जितो पुणे त्या गोलंदाजी मार्गावर टाकला जीवन. हा चेंडू चांगला होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता, खोदून काढला. यावेळेला लॉंग ऑन क्षेत्रशक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. इकडे धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फरकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 धाव मयूर दातीलकर आहेत तिथे. लहान मुलं आहेत ना, कोणतं कोणतं गाणं कधी बोलायचं त्यांना बरोबर माहिती आहे. जितो पुणे त्या गोलंदाजी मार्कवर दिवेश यावेळेला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट लेग रिजन मध्ये. एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा पहिल्या षटकाच्या सवत दरकर 56 चं लक्ष असताना 17 धावा धावफलकात आल्या आहेत. उर्वरित समीकरण येणारे आपण तर 18 चेंडू 39 धावाची गरज आहे. 13 सरसरी धावा करायच्या आहेत. इथून जो संघ जिंकेल तो नावाली संघावर फाइट बॅक करेल सेमी फायनलची मॅच. अजून 2 सामने यानंतर कव्हर करायचे आहेत. तो यावेळेला फडकेपाडा संघाच्या माध्यमातून भावेश येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाच दुसऱ्या साठी घेऊन येतोय भावेश. ऋतिक येतोय गोलंदाजी मार्कवर. ऋतिक आहे, भावेश पण त्याचंच नाव आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. यावेळेला शपलून ऑन साईडला चेंडूला वळवायचं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. पुढचा गोलंदाजी मार्कवर ऋतिक स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सलामीचा बॅटर दिवेशला आपण पाहू शकतो. फटका खूप चांगला यावेळेला मिडॉनला. क्षेत्रशक नाहीये, डीप बंद क्षेत्रशक येतोय. मयूर येतोय. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. लक्ष जो बघितलं ना 56 आहे. 19 धावा 10 फलकात आल्या आहेत. पुणे द गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला ऋतिक राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो स्ट्रायकरला आपण पाहू शकता. यावेळेला राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. यावेळेला म्हटलं की राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला वाटते फडकेपाड्याच्या माध्यमातून. जरा त्या भोरीजवळचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती होते, जरा गाडीचा आरसा सरळ करा. ग्रीन शर्ट धन्यवाद. नाही, प्रेक्षकांना तुम्ही ना फक्त विनंती करा, आदेश देऊ. आदेश ऐकत नाही कुणाचाच. ऋतिक चेंडू पुन्हा एकदा व्यवस्थित मिडवत नाही. कापाच्या चेंडू चालला, मिड विकेटला डीप बंद क्षेत्रशकाला. या वेळेला थोडासा फंबलिंग झाला. 2 धावा झाल्या असत्या, मानस होत, धाडस नव्हतं. धाव संख्या 10 फोन कधी आपण पाहू शकता. या वेळेला 20 धावा आपण पाहू शकता. या वेळेला ऋतिक पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकला. जीवनला आपण पाहू शकता. जीवनला ना इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. चेंडू यावेळेला प्रचंड वेग होता, पण दिशेपासून थोडासा आपण म्हटली तर भरकटणार दिसतो गोलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 21. धावा धावफल कती लागले आहेत. पुणे ऋतिक गोलंदाजी मार्कवर. राईटम राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू वाईड यॉर्कचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. डॉट चेंडू गेला की आपण फडकेपाड्याचे खेळाडू टाळा वाजत आहेत. चौकार षटकर आला तर आपण म्हटले तर उत्तर शिवचे आपण पाठीला की टाळा वाजत आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर ऋतिक चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये.
बैटम राउंड तिकडे मारत होतो एच इनसाइड एच फलंदाज बाद बिग विकेट जीवन बैक टू पवेलियन धावा दिल धाफल कर एक अजुन अपन तो 35 धावान की गरज है। गोलंदाजी मार्क तो मयूर दाथिलकर षटक आता फार महत्वाचार सोलेगाव संघ देखी इतने दाखिल होते हैं देखे मैं हार्दिक स्वागत करते मेगा फाइनल मध्य तो संघ पोचला है। स्ट्राइक दिवेश नोचला देवेश दिवेश देवेश जोड़ी चला मयूर जरा फास्ट घ्यायचा आहे अजून दोन मॅचेस कवर करायचे आहेत साढ़े चार होऊन गेलेले आहेत वेळ थोड़ा सा कमी है। मयूर चेंडू या वेळेला आपण बोलले तर शॉर्ट फाइन लेगला चेंडू जातोय पंच वाइड चिकून करता है वन प्लस वन धाव म्हणजे कोण दोन ने धाव संख्या वाढते जसं की आपण फटकत आपण पाहू शकता 23 थमा नुना संघ पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता एक पोटी प्लसचे चांगले क्रिकेटर रेग्युलरचे देखील चांगले क्रिकेटर होते आता आपण बघितलं तर नवीन वर्षामध्ये ते देखील समालोचकाच्या भूमिकेत येतील। जबरदस्त गोलंदाजी चांगला चेंडू होता या वेळेला फलंदाज बाद होतोय देवेश बाद होतोय आता चांगली गोलंदाजी के लिए फड़के पड़ा मध्यम बैटिंग चांगली के लिए बैटर आई त्यानंतर गोलंदाजी इतना चांगली के लिए जाते मयूर तातिलकर गोलंदाजी मार्क पर साइकिल रवि राइट आर्म राउंड देखने मारा करते शॉर्ट पिच होता पुल करा व्यवस्थित मिडल होत नहीं है डीप बंद क्षेत्रशक आला वेला खूब चांगल क्षेत्र क्षेत्र आला सर्कल पर्यत चांगल क्षेत्र होते फटके पड़ा संघा मध्य यंगस्टर आल हा संघा देखी ताकत आता चांगली है ताकत वाढ़ी पुणे तो मयूर गोलंदाजी मार्क पर राइट आर्म राउंड देखने मारा करते सकल दिवेश चेंडू या वेला अपन पहू शकता पंच वाइड चिखून करता है धाव संख्या हा फलका 25 धावा दहा चेंडू आणि 31 धावांची गरज है। जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी खूब चांगली गोलंदाजी करतो या वेला मयूर देवेश कड़े या चेंडूच उत्तर नव्हतं तो 9 चेंडू आणि धावा आहेत आपण बोलले तर 31 थोडं सामना आता अवघड होत चालला पण इथून अजूनही आक्रमण केलं ना तर कमबॅक करू शकतोय उत्तर शिव संघ चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतो चांगली गोलंदाजी बघायला मिळते लेग ब्रेक आउट ब्रेक दोन्ही साइडला चेंडू वळण्याची अपन होता किमी या गोलंदाजाकडे अपन बोलिए तर फलंदाज थोड़ा सा संभ्रमत पड़ता है चांगला चेंडू फेकला था याला पुढे मयूर गोलंदाजी मार्कवर राइट राउंड देखे मारा करते टाकला देवेश पावशा डांसिंग डाउन मे फटका या वेला कार्पेट चंद मिड विकेटला जो क्षेत्रशक ये थोड़ा सा फॉम्बलिंग दुसरी धाव या वेला फेकी अचूक घेत नहीं है तीन धावा इथून कंप्लीट केल्या त्यात मयूर नाराज होतोय तर मयूरला माहिती आहे एक एक धावना फार महत्त्वाची आहे स्ट्राइक रोटेट होते ना संख्या 10 फरकाते 28
28 अर्ध लक्ष्य पार झाले, अजून अर्ध लक्ष्य पार करायचंय. चेंडू बाकी आहेत 7 या षटकातील अंतिम चेंडू. मयूर गोलंदाजी मार्गावर टाकला रवी. हा चेंडू या वेळेला ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते. आपण विचारता त्या सर्कलमध्ये इथे धावाची संधी आहे आणि फलंदाज बाद. आता उर्वरित समीकरण आपण पाहू शकता. येणारे 6 चेंडू, 27 धावांची गरज आहे. नाबालीचे कॅप्टन, चला राहुल आपल्या संपूर्ण संघाला इकडे बोलवा. थोळेगाव संघ देखील इथे आला आहे, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकता जर्सी क्रमांक 9 कुणाल येतोय. जर्सी क्रमांक 1 कुणाल आपण पाहू शकता. स्ट्राइक एंड फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. दिवेशला आपण पाहू शकता. दिवेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 6 चेंडू, 27 गोलंदाजी मार्कवर आहे. राहुल आहे, राहुल गोलंदाजी मार्कवर वाकलंगाव येणेकडून. हा चेंडू ऑन साइड ला, फ्लिक चालला, जवाब फटका. चेंडू चाललाय या वेळेला आपण पहिली तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. येणारे 5 चेंडू, 21 धावांची गरज आहे. दिवेशला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइड ला वळवलाय. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. समीकरण बदलतंय. आता येणारे चेंडू आहेत 4 धावा आहेत. 19 विकेटचा जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करताना विकेट गेले होते आपण. तर फडकेबाडा संघाचे 5 गडी बाद झाले होते. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू होता. यष्टीरक्षक बीट होतो, थर्ड मॅन बीट होतो. 1 धाव कंप्लीट केली आहे. 5 दुसरी धाव होते का? तेजस येतो, चेंडूला उचलतो, फेकी करतोय. 2 धावांचा अवधी होता. धावा झाल्या, धाव फलकते आपण पाहू शकता या वेळेला. 39 धावा झाल्या आहेत. 56 गरज असताना 39 धावा झाल्या आहेत. 17 पाहिजे. चेंडू बाकी अजूनही 3. आता 3 मोठे फटके. 16 काढले तर विजय होऊ शकतोय. 2 षटकार, 1 चौकार. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू दाउंडी ग्राउंडच्या माध्यमातून आपण बघितली तर या वेळेला लॉंगरला क्षेत्ररक्षक. आता आपण फक्त औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. 2 चेंडू, 16 पहिल्या आणि दुसऱ्या षटकात धावा चालल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकात 4 धावा आल्या, तिथे कमबॅक झालं. पहिल्या षटकात 17 आल्या होत्या, पण नंतर मात्र 4च आल्या. चांगला चेंडू डाउंड ग्राउंडच्या माध्यमातून. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव आणि आता 1 चेंडू, 15 धावांची गरज आहे. धावा झाल्या, धाव फलकत आपण पाहू शकता या वेळेला. 41 राहुल. हा चेंडू ऑन साइडला आपण म्हणजे तर मिड विकेटला जातो चेंडू आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय तो. आपण फडकेपाडा संघ या स्पर्धेत भाग घेतल्यावर धन्यवाद देतो. आपण दर्शील इवन उत्तर शिव संघाला धन्यवाद देतोय. चला नावारीचे कॅप्टन, चला टॉस करायचं लगेच.
धावाली कैप्टन लवकर या।